राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा. बातमी आहे नांदेडमधून. नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित. नांदेड जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसाने हजेरी लावली. नांदेड शहरासह जिल्ह्यात सर्वदूर कमी अधिक प्रमाणात पाऊस बरसतोय. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा आता प्रवाहित झालाय. हा निसर्गाचा आविष्कार डोळ्यात साठवण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध झाली आहे. सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होताना दिसते. राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा.